जी सौका मयूर आणि चिरंजीव शशिकांत उर्फ सतीश यांच्या विवाह सोहळ्यातील मस्के परिवाराचा हा कन्यादान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. डॉक्टर सुधाताई कंकरिया यांनी हाती घेतलेला सीजमाचा स्वागत करा. आठवा फेरा सीजमाच्या स्वागताचा अभिनव उपक्रम अनेक शुभयोगांनी घडला. आपणास डॉक्टर सुधाताई कंकरिया यांच्या सीजमाचा स्वागत करा अभिनयातून या परिवारातून आपल्या सर्वांना हा एकच संदेश की सीजमाचा स्वागत करा आणि आठवा फेरा सीजमाच्या स्वागताचा घेऊया. शुभयोग म्हटला की अनेक प्रसंग येतात, मग हळदीचाच प्रसंग येतो, शुभयातील वारणी मंडळ येतात आणि शुभयोग संपन्न होतो. पण एक अनेक शुभयोग होऊन जातात, परंतु असा एक शुभयोग नुकताच जो झाला तो चितेगाव तालुका निफाड येथील बाळासाहेब व अनिताताई मुसके यांची कन्या मयुरी आणि त्याचबरोबर कृष्णा दत्तात्रय उगले आणि शोभाताई उगले यांचे सुपुत्र शशिकांत यांचा शुभयोग 25 डिसेंबरला संपन्न झाला. आणि त्या शुभयोगामध्ये या उगले परिवार आणि मस्के परिवार यांनी समाजाला एक चांगला संदेश देण्याच्या दृष्टीने एक अभिनव उपक्रम त्यांनी हाती घेतला, तो म्हणजे आठवा फेरा सीजमाच्या स्वागताचा. शुभयोगामध्ये सप्तपदी झाल्यानंतर वधू आणि वर आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला अनेक वचन देऊन पूर्ण करतात आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतात. असाच शुभ जो संपन्न झाला त्या शुभातील वर चिरंजीव शशिकांत आणि त्या शुभातील वधूराणी मयुरी हिच्याशी आपण गप्पा मारूया. त्यांच्या शुभामध्ये आठवा फेरा सिनेमाच्या स्वागताचा संपन्न झाला, त्या संदर्भात त्यांच्याशी बोलूया, त्यांचा आपण परिचय घेऊया. माझं नाव शशिकांत उगले आणि ही मयुरी उगले. आमचं लग्न 25 डिसेंबर रोजी पार पडलं. आम्ही आमच्या लग्नात आठवा फेरा हा सीजन्माचा स्वागताचा घेतलेला होता, तर हा उपक्रम तुम्ही पण राबवावा. या शुभातील जी वधू आहे जी सौका मयुरी हिच्याशी आपण बोलूया की तिची जी आजी होती कांताबाई सकाराम देगे या परिवारामध्ये 9 मुलींचा जन्म झाला आणि त्या 9 मुलींचा जन्म झाल्यानंतर मयुरीची आई अनिता ही मस्के परिवारामध्ये आली आणि मस्के परिवारामध्ये परत मुलीचा जन्म झाला आणि त्याच्यामध्ये मयुरीचा जन्म झाला. आणि आज मयुरी तिच्या शुभवाहातून आपल्याला एक चांगला संदेश देते की मुलीच्या जन्माचं जर स्वागत केलं तर मयुरीसारख्या अनेक मुली खऱ्या अर्थाने आपल्याला पुढच्या शुभयामध्ये दिसतील. मयुरीशी आपण बोलूया. आपलं नाव? माझं नाव मयुरी मस्के. माझा जन्म मस्के परिवारामध्ये. मी सगळ्यात मोठी कन्या आणि माझं एवढं भाग्य की मला सतीशराव उगले यांच्या घरात स्थान मिळाले व त्यांच्याशी मी विवाहबद्ध झाली. आणि समाजाला एकच सांगणं आहे की कोणतीही स्त्री किंवा मुलगी तिची चांगल्या प्रकारे शिक्षण किंवा तिच्या चांगली वागणूक ठेवली पाहिजे, जेणेकरून सीजमाचं स्वागत आणि स्त्रीला सन्मान मिळेल अशा वधू आणि वराशी आपण गप्पा मारल्या. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया. नुकताच नाशिक येथे एक शुभ विवाह संपन्न झालेला आहे. चिरंजीव सौका मयुरी आणि चिरंजीव सतीश मस्के परिवार आणि इंगळे परिवार हा शुभ विवाह अत्यंत उत्तम रीतीने इथे संपन्न झालेला आहे. मी या दोन्ही परिवाराचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते, कारण त्यांनी आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे. विवाह सोहळ्यामध्ये युजली 7 फेरे घेतले जातात आणि ते फेरे म्हणजे वचन असतात. पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात. त्या वचनासोबत अजून एक वचन त्यात जोडलं गेलं आणि ते म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं स्वागत करू, आनंदाने तिला वाढवू, तिला शिकवू. याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेकही भारी, हाच संदेश घरोघरी. आठवा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. आणि हाच मंत्र निमंत्रण पत्रिकेमध्ये सुद्धा छापलेला आहे. तर मी खूप खूप अभिनंदन करते चिरंजीव सौका मयुरी आणि चिरंजीव सतीश यांचं आणि सोबत मस्के परिवार आणि इंगळे परिवार यांचं पण खूप खूप
अभिनंदन करते, कारण एक समाजापुढे त्याने एक आदर्श ठेवलेला आहे आणि मुलींची संख्या कमी होत असल्यामुळे मुलं लग्नाला पुष्कळ उभे आहेत पण मुली मिळत नाहीत आणि त्याला उपाय काय, तर लग्नामध्येच विवाह सोहळ्यामध्येच हा आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला पाहिजे आणि तो एक संस्कार म्हणून रुजला पाहिजे. आणि या कामामध्ये दत्ता कासार यांनी पुढाकार घेतलेला आहे. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, अनेक वर्षापासून ते स्त्री जन्माचे स्वागत करा या कार्यामध्ये मनापासून सहयोग देत आहेत. मी त्यांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. विविध विवाहामध्ये आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागतासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि इतर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते अग्रेसर असतात. सगळ्या टीमचं मी कौतुक करते, अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद.